नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा. ज्याने जसं कर्म केलं त्या कर्माचा भोग त्या युद्धामध्ये ज्याला त्याला प्राप्त झाला. श्री सूत महाराज सांगतात, ऋषींनो, शंभरी कौरवांना मारून टाकलं पाच पांडवांनी. कुरुक्षेत्राची भूमी आहे, हजारो मुर्दे त्या ठिकाणी पडलेले. अंतिम युद्ध झालं होतं दुर्योधनाच आणि भीमाच. भीमाने या दुर्योधनाची मांडी फोडून त्याला गलित गात्र करून सोडलं आणि आपल्या मृत्यूचा एक एक क्षण मोजतोय ते दृश्य डोळ्यासमोर आणा. हजारो वीरांच्या रक्ताने कुरुक्षेत्र भूमी लाल झालेली आहे. करोडो मुडदे पडलेले आहे. कुणाचे हात तुटले, कुणाचं मुंक तुटलं. हा दुर्योधन त्या ठिकाणी मरण प्राय स्थितीला प्राप्त झालेला आहे. गलित गात्र होऊन पडलेला आहे. मांडी फोडली होती या दुर्योधनाची भीमाने. दुर्योधना शंभरही भावातील मोठा. धृतराष्ट्राला 100 पुत्र होते, त्यापैकी सर्वात मोठा दुर्योधन. बाकी 100 99 पांडव कौरव आहेत ते वेगळेच आहेत. दुर्योधन दुसरा दुःशासन. 100 कौरव माहितीये का तुम्हाला? पांडव माहित आहे का? पांडवी माहित नाही का? हे तर सगळ्यालाच माहित आहे. कौरवाचे नाव सांगा बरं तुम्ही. पहिला दुर्योधन, नंतर दुःशासन, दुस्सह, जलसंघ, सम, सह, विंद, अनुविंद, दुर्धर्ष, सुबाहु, दुष्प्रदर्शन, दुर्मुख, दुर्मर्शन, दुष्कर्ण, विकर्ण, शल, सत्वान, सुलोचन, चित्र, उपचित्र, चित्राक्ष, चारुचित्र, दुर्मद, दुर्विगाह, विविस्सु, विकटानंद, उर्णनाभ, सुनाभ, नंद, उपनंद, चित्रबान, चित्रवर्मा, सुवर्मा, अयबाहु, महाबाहु, चित्रांग, चित्रकुंडल, भीमवेग, भीमबल, बालाकी, बलवर्धन, उग्रायुध, निशंगी, पाशी, रुंदारक, दृढवर्मा, दृढक्षत्र, सोमकीर्ति, अनोदर, दृढसंग, जरासंग, सत्संग, उग्रश्रवा, उग्रसेन, सेनानी, दुष्पराजय, अपराजित, विशालाक्ष, दुराधर, दुहस्त, वातवेग, सुवर्च, आदित्य केतु, बभाषी, नागदत्त, उग्रशाही, कवची, क्रथन, कुंडी, भीमविक्र, भीमबल, बालाकी, बलवर्धन, उग्रायु, सुषेण, कुंडधर, प्रथम, अमा, प्रमाथि, दीर्घरुमा, दीर्घबाहु, सुजात, कनकध्वज, विविस्सु. झाले का 100? मोजले? कुठं तरी पाणी चिपकलं गड्या. धरून घ्या 100. आणि सांगून इकडे पाठ होतो तुमच्या. 100 सांगितलं पाहिजे, लिहिलं आहे का काही? डोळे वटारून पाहायला लागले, खरंच पाठ आहे का पावा या बुवाला? तुम्ही पाच पांडवाचे नाव येत नाही. मी 100 मोजून राहिले, ते बरोबर मोजून राहिले. शंभरही कौरव मारण्यात आले. अंतिम युद्ध झालं दुर्योधनाच आणि भीमाच. मांडी फोडून गलित गात्र झालेला दुर्योधन कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर पडलेला आहे. सायंकाळची वेळ त्या ठिकाणाहून चाललेला होता अश्वत्थामा. अश्वत्थामाने बघितलं की या दुर्योधनाची मांडी फोडलेली आणि हा कोण आहे बघताय तर दुर्योधन. दुर्योधनाला विचारलं, मित्रा दुर्योधना, तुझी अवस्था कोणी केली?
दुर्योधनाने सांगितलं बघ अश्वत्थामा, मला माझा मित्र म्हणतो, अरे या पांडवांनी माझी अशी अवस्था निर्माण केलेली आहे, माझा एक पाचही पांडवांना मारून टाक, आणि पाचही पांडवांना जर तू नष्ट केलं तर समजेल माझ्या मित्रत्वाचं नातं तू निभावलेलं आहे। आता हातामध्ये नग्न तलवार घेऊन निघालेला अश्वत्थामा दुर्योधनाला सांगितलं काळजी करू नको, जातो पाचही पांडवांना खलास करून टाकतो, टेन्शन घेऊ नको। संपूर्ण आयुष्य कौरवांचं संपलं, पांडवांचं केसही वाकडं झालं नाही, आणि हातामध्ये तलवार घेऊन निघाला पांडवांना मारण्यासाठी अश्वत्थामा। मार्गशीर्ष महिना, कुरुक्षेत्राची युद्धभूमी, थंडीचे दिवस, आता त्या दिवशी रात्रीच्या वेळा काय झालं ऐका। सर्व पांडव आपल्या शिबिरामध्ये तंबूमध्ये होते। रात्रीच्या वेळा अर्जुनाला जाग आली, बघितलं तर परमात्मा कृष्ण हातामध्ये काठी घेऊन पांडवांचं संरक्षण करीत पहारा देत होते पांडवांच्या तंबूला। अर्जुनाने बघितलं गेले आणि अर्जुनाने देवाला विचारलं, देवा एवढ्या रात्री आपण जागे आहात। देवाने विचारलं, अर्जुना तुला झोप येत नाही? अर्जुनाने सांगितलं, अरे ज्याने संपूर्ण जीवन ज्या परमात्म्याशी समरस केलेलं आहे त्याला कशाची झोप येणार? देवा माझं सर्वस्व तर तू आहेस। भगवंतानी अर्जुनाला सावध केलं आणि सांगितलं, म्हटलं अर्जुना बघ आजची रात्र अतिशय धोक्याची आहे, माझा ऐका, पाचही पांडवांनी इथून पलायन करा, संकट निर्माण होणार आहे। देवाला काय कळत नाही, पाचही पांडवांना देवांनी तिथून हलवलं, पांडव तर निघून आले पण द्रौपदी आणि तिचे पाच पुत्र तिथून हल्ले नाही, तरुण मुलं होते। पांडवांना हलवलं, त्याच रात्री हातामध्ये नग्न तलवार धारण करून पांडवांच्या शिबिरामध्ये प्रवेश करतो अश्वत्थामा। कुरुक्षेत्राचं खुलं मैदान, तंबू लावलेले होते, आतमध्ये प्रवेश केला, पाच पांडव तर नाही पण पांडवांचे म्हणजे द्रौपदीचे पाच पुत्र झोपले होते, तरुण मुलं। तलवारीने सर्वांचा शिरच्छेद केला, पाचही जणांचे मुंडके धडापासून वेगळे, पुरावा लागेल म्हणून हातामध्ये मुंडके घेतले, थेट गेला त्या ठिकाणी कुरुक्षेत्राच्या भूमीवरती, ज्या वेळा दुर्योधन मूर्छित पडलेला, पाचही जणांचे मुंडके घेऊन आलेला, दुर्योधनाला जाग केलं, दुर्योधन बघ तुझं काम करून टाकलं की नाही, पाच पांडवांना मारण्यासाठी सांगितलं होतं, पाचही जणांचे मुंडके घेऊन आलो। दुर्योधनाने सांगितलं, अरे तो तर असा बोलतो जसा गाजर मुळी कापून आलेला बाबा, अरे आयुष्य संपलं, पांडवांचं वाकडं झालं नाही, एका मिनिटात जाऊन मारून आणला तू, कसं शक्य आहे? त्याने सांगितलं, हे बघ प्रमाण, पाच जणांचे मुंडके आणले की नाही, आणि मंद अंधकारामध्ये ज्या वेळा दुर्योधनाची नजर पाच मुंडक्यांकडे गेली, लक्षात आलं पांडव नाही पांडवांचे पाच पुत्र आहे। काय केलंस? अरे तुला सांगितलं होतं पांडवांना मारण्यासाठी आणि द्रौपदीच्या पाच पुत्रांना मारून आणलं, आणि ज्या वेळा त्याने निरखून पाहिले तर लक्षात आलं, अरे हा हे तर पांडवांचे मुंडके नसून त्यांच्या पुत्राचे मुंडके आहे। दुर्योधनाला दुःख झालं, रडू लागला असं वर्णन आहे। अरे तू तर पांडवांच्या वंशामध्ये पाणी पाजणार कोणी शिल्लक ठेवलेलं नाही, आता इकडे परिस्थिती बघा, द्रौपदीची काय झाली ती। ज्यावेळा द्रौपदीला माहिती झालं की माझे पाच पुत्र मुंडके धडापासून कोणी वेगळे केले, लक्षात आलं अश्वत्थामाचा हा पराक्रम आहे। आक्रोश करते, रडते, द्रौपदी कित्येक वेळा खाली पडते, मूर्छित होते, पुन्हा उभे होते, अरे काय अपराध केला होता माझ्या पुत्रांनी, निरपराध पुत्रांना मारले या दुष्ट अश्वत्थामेने, उभे होते, खाली पडते, चक्कर येते। पाचही पांडव जमा झाले, अनेक सेनापती त्या ठिकाणी, सैनिक जमा झालेले, सर्वांचा लवाजमा त्या ठिकाणी जमलेला, सर्वजण घाबरल्या अवस्थेमध्ये रडते, आणि अशा स्थितीमध्ये अर्जुनाच्या डोळ्यातून जणू रक्त वाहू लागलं, असा क्रोध निर्माण झाला, डोळे लाल झालेले, हातामध्ये नग्न तलवार घेतली, सांगितलं बघ द्रौपदी तुझ्या पाचही पुत्रांना मारणारा अश्वत्थामा ज्या ठिकाणी असेल जाऊन आणेल, तुझ्या समक्ष सादर करेल। अर्जुनाने भगवंताकडे इशारा केला, देवा चला। दोघे रथामध्ये बसले, त्या दिशेला गेले ज्या ठिकाणी अश्वत्थामा निघून गेलेला होता।
अश्वत्थामाचा रथ पुढे पळतो, भगवंताचा रथ मागे, देवाच्या रथाचा वेग अतिशय तीव्र आहे. अश्वत्थामाचा रथ ज्या दिशेला गेला जवळ भगवंत जाऊन टेकले. अश्वत्थामाने मागे वळून पाहिलं तर भगवान कृष्णाचा रथ आणि अर्जुन त्याच्यामध्ये बसलाय धनुष्य ताणून. अश्वत्थामाने विचार केला, आता जर एक मिनिट एक सेकंद जरी थांबलो तर आपला रथ त्याच्या ताब्यात आणि आपण मात्र काय करेल तो आपल्याला सांगता येत नाही. काय करावं पर्याय शिल्लक नाही. घाबरला, हातामध्ये धनुष्य घेतला, अस्त्र चालवलं, ब्रह्मास्त्र अंतिम अस्त्र. अर्जुनाकडे ज्या वेळेला त्याने अस्त्र ताणवलं, बाण ताणवला, ब्रह्मास्त्र येताना बघितलं, अर्जुन घाबरला, देवाकडे बघतो, देवा काय करावं, अरे अनेत्र ब्रह्मास्त्र चालवलं. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं म्हणे, अर्जुन घोडा आहेस तू, अरे लोहे का जवाब तो लोहे से देना पडता है. बाय त्यांनी ब्रह्मास्त्र चालवलं, तूही चालव. इकडून त्याचं ब्रह्मास्त्र, इकडून याचं ब्रह्मास्त्र, दोन्ही एकाला एक धडकले, ब्रह्मास्त्र खाली पडले. अर्जुनाने केस पकडले, रथामध्ये ओढत आणलं आणि त्या ठिकाणी नेऊन सादर केलं ज्या ठिकाणी द्रौपदी आक्रोश करीत बसलेली होती. सांगितलं, बघ द्रौपदी, तुझ्या पाचही पुत्रांना मारणारा अश्वत्थामा तुझ्या समक्ष सादर केलेला आहे, काय शिक्षा द्यायची ते दे. याला विषाचे लाडू खाऊ घालून मारायचं, जमिनीत गाडून मारायचं, तलवारीने शिरच्छेद करायचा, अग्नीमध्ये जाळून मारायचं, एखाद्या विहिरीमध्ये ढकलायचं, काय करायचं तेवढं बोल. तू म्हणशील ती शिक्षा याला दिल्याशिवाय राहणार नाही. आज द्रौपदीच्या मनामध्ये दया निर्माण झाली. काय आश्चर्य, अरे जिचे पाच पुत्र या दुष्टांनी मारलं तिच्या अंतकरणामध्ये दया निर्माण व्हावी. द्रौपदी म्हणायला लागली, थांबा याला मारू नका. पहिली गोष्ट तर हा ब्राह्मण आहे आणि दुसरी गोष्ट तर यांच्या वडिलाकडून तुम्ही धनुर्विद्येमध्ये विद्या अवगत केलेली आहे. द्रोणाचार्यांचे पुत्र अश्वत्थामा, द्रोणाचार्यांकडून तुम्ही कौरव पांडवांनी धनुर्विद्या पारंगत केली आणि त्याला मारता हे बरोबर नाही. माझा एक याला मारू नका. अर्जुनाने सांगितलं, बघ द्रौपदी हा दंडाचा अधिकारी आहे, राजनीतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत नाही. द्रौपदीने सांगितलं, ऐका माझं, नका मारू. ठीक आहे, याला मारल्याने जर माझे पाच पुत्र जन्म आणि जिवंत होत असेल अवश्य मारा, पण मला माहिती आहे की माझे पुत्र तर जिवंत होणं शक्य नाही. माझा एका नका मारू. अरे एका आईचं हृदय तर फक्त एक आई जाणू शकते ना. मी सुद्धा आई आहे, मला जर एवढं दुःख झालं मग याला जर मारलं त्याच्या आईच्या अंतकरणाचं काय होईल, बिचारीचे अंतकरणाचे तुकडे होतील. ऐका नका मारू. द्रौपदी विनंती करते, करुणा दयामध्ये अंतकरणामध्ये निर्माण झाली. श्री सूत महाराज सांगतात, ऋषींनो आता अर्जुनाच्या पुढे प्रश्न निर्माण झाला. अर्जुनाने पाचही भावांना विचारलं, धर्माला विचारलं, दादा सांगा काय करू. अरे एकीकडे म्हणते द्रौपदी याला मारू नका आणि दुसरीकडे हा बालहत्यार आहे, दंडाचा अधिकारी आहे, काय करावं. धर्मराजाने सांगितलं, बघ अर्जुना, धर्मशास्त्रामध्ये जसं न्याय दिला असेल त्या पद्धतीने आपण याच्याशी व्यवहार करायला पाहिजे. अर्जुनाने दुसऱ्या भावाला विचारलं, भीमाला, भीमदादा सांगा काय करू, याला मारू की नको. भीमाने सांगितलं, बघ अर्जुन, तू जर याला सोडशील तर मी मारल्याशिवाय राहणार नाही, माझा पण आहे. अर्जुन तर प्रश्नात पडला, काय करावं. नकुल सहदेवाला विचारलं, सांगा तुम्ही तरी निर्णय द्या, काय करायचं ते बोला. द्रौपदी म्हणते, याला मारू नका आणि हा दंडाचा अधिकारी. नकुल सहदेवाने सांगितलं म्हणे, बघा तुम्ही जर सोडत असाल दादा तर आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनाच्या पुढे प्रश्न पडला. द्रौपदी म्हणते, याला मारू नका, पाच पांडव म्हणतात याला मारल्याशिवाय राहू नका, काय करावं.
कधी कधी आपल्या पुढे सुद्धा सुद्धा असा प्रश्न निर्माण होतो, हे करावं की ते करावं, असं केल्याने बरं होईल की तसं केल्याने बरं होईल, नोकरी केल्यानं बरं होईल का शेती केल्यानं बरं होईल, नाही तरुण पोरांच्या पुढे हा प्रश्न आहे. आज ऑफर दोन्हीकडे सोयीचं काय बसत त्याचा विचार केला जातो. चिचुंद्री माहिती आहे का तुम्हाला? सुसुंद्री चिचुंद्री सुसुंद्री एकच आहे. त्या चिचुंद्रीला जर सापानं खाल्लं आणि ते जर पोटात राहिली तर साप मरतो, आणि त्या सापाने जर तिला बाहेर काढलं तर साप आंधळा होतो. सापानं काय करावं? आंधळं जीवन मेलं तर जमाय ना. तसाच प्रश्न अर्जुनाच्या पुढे निर्माण झाला. एक दृष्टांत सांगतो, आठवला म्हणून सांगतो, सुसंगत दृष्टांत आहे. एकाला दोन मुली होत्या. एक शेतकऱ्याच्या घरी दिली, एक कुंभाराच्या घरी दिली होती. आई वडिलांनी असा विचार केला, आता पंढरपूरची वारी जवळ आली, आषाढी वारी, वारीला जावं. वारीचे दिवस म्हणजे पावसाळ्याचे दिवस. दोन्ही पती पत्नी जाण्याकरता निघाले पंढरपूरला. विचार करतात की जाताना दोनही मुलींचं घर आपल्याला रस्त्यात लागतं, दोन्हींची भेट घेऊ. आई वडील दोघही जाण्याकरता निघाले, पण विचार करते पहिल्या मुलीची भेट घ्यावी. पहिली मुलगी दिली होती कुंभाराच्या घरी. आई वडील आलेले बघितले, धुण्या पाय धुण्याकरता पाणी दिलं, आतमध्ये बसवलं, गोड पाण्याची व्यवस्था केली. पूर्वीच्या काळामध्ये पाहुणे आले की त्यांना गोड पाणी देण्याची पद्धत होती, माहिती आहे का तुम्हाला? आता पाहुणे आले का घ्या महाराज चहा, है ना? इंग्रजांनी पद्धतच बदलून टाकली. पूर्वीच्या काळामध्ये पाहुण्यांना गोड पाणी देण्याची पद्धत होती, आता चहा आला. बरं, चहा नाही म्हणावं तर दूध पुढे येत. बर, ते दूधही जर्सीच. आधा दूध आधा पाणी ज्यादा डाल होतो बाई म्हणे, पानसट दूध कस काय प्या वाटतं तुम्हाला? काय माहिती जर्सीच पाकिटातलं दूध तर कधीच पिऊ नये. आम्ही तर पेतच नाही, चहा पेत नाही, दूध नाही. चहा घेतो एखाद्या वेळेला, जास्त नाही, घ्यावंच वाटत नाही. चहाची पद्धत इंग्रजांपासून. इंग्रज आले आणि चहा घेऊनच आले. पाहुणे आले का घ्या चहा, महाराज दिसले का घ्या चहा. एक महाराज तर चहा पिऊ पिऊच मेला आमचा. चहा नका पेच जाऊ बरं जास्त, तुम्ही नका घेत जाऊ. गोड पाण्याची व्यवस्था दिली केली आणि आतमध्ये बसवलं. रात्रीची वेळ जेवणाची व्यवस्था, रात्रभर मुक्काम झालं. मायबाप दोघही जाण्याकरता निघाले. मोठ्या मुलीचा निरोप घेतला आणि सांगितलं म्हणे मुलींना, त्या मुलीला सांगितलं म्हणे बघ आम्ही पंढरपूरला जाण्याकरता निघालोय. जाता जाता विचार केला तुझी भेट घ्यावी म्हणून रात्रभर आज मुक्काम झाला. काय तुझं सगळं व्यवस्थित आहे ना? काही अडचण वगैरे तर नाही ना तुझी? मुलींनी काय म्हणावं? ती मुलगी म्हणायला लागली, बाबा सगळं बरोबर आहे पण एका गोष्टीची अडचण आहे हो. म्हटले काय? बघा कुंभाराची आमची जात आहे, मडके तयार करणं, भाजणं आणि मग ते बाजारामध्ये विकण्यासाठी नेणं हा आमचा उद्योग आहे. पण आता बघा आवा तयार केलेला आहे, मडक भाजण्याची वेळ आहे आणि बघा वरून कसं आभाळ दाटून येत. आता जर पाऊस आला आणि आवा जर शांत झाला तर आमचं सगळं नुकसान होईल. चार महिने काय खावा हा प्रश्न निर्माण होईल. बापाने विचारलं, तुझं काय मत आहे? बाबा माझी एकच इच्छा आहे, तुम्ही पंढरपूरला जाण्याकरता निघालात ना, देवाच्या पायाजवळ जाऊन एकच विनंती करा, देवा 15 दिवस पर्यंत पाऊस येऊ देऊ नको, आमचे सगळे मडके भाजून होऊ दे आणि मग मात्र आला तर चालेल. बापाने मुलींची सांत्वना केली, सांगितलं ठीक आहे मुली मी जातो, देवाला विनंती करतो, 15 दिवस पाऊस येऊ देऊ नको म्हणून. आई वडिलांनी निरोप घेतला. दोघही पंढरपूरला जाताना दुसऱ्या मुलींची भेट घेतली. मुलींनी स्वागत केलं, रात्रभर आराम झाला. जाण्याकरता परत ज्यावेळा निघाले बापानी दुसऱ्या मुलीला विचारलं, काय बाई तुझं सगळं बरोबर आहे, काय म्हणते तुझा प्रपंच?
आणि मग त्या मुलीने सांगितलं, बाबा सगळं बरं आहे पण बघा ना आभाळ कसं दाटून येत, शेतीचा आमचा उद्योग आहे, 15 दिवस झाले पेरणी करून बसलो पण वरून पाणी पाऊसच पडत नाही। अरे आता जर पाऊस नाही आला आणखी 2-4 दिवस तर बस आमचं पेरलेलं सगळं वाया जाईल। बापाने विचारलं, तुझं म्हणणं काय आहे? म्हणे माझं म्हणणं एकच आहे, देवाजवळ जा, देवाला विनंती करा, देवा 15 दिवस चांगला पाऊस पडू दे आणि मग नाही आला 8-10 दिवस तरी चालेल। बापाना काय करा, पाऊस पडू दे म्हणावं की न पडू दे म्हणावं? बर मुली त्याच्याच आहे ना, का वेगळ्या? तोच प्रसंग निर्माण झाला, प्रश्न निर्माण झाला अर्जुनाच्या पुढे, याला मारावं की न मारावं? द्रौपदी म्हणते मारू नका, 5 पांडव म्हणता हा दंडाचा अधिकारी आहे, याला मारलं पाहिजे। अर्जुन दुविधा स्थितीमध्ये आहे। आता अशा अवस्थेमध्ये अर्जुनासाठी सर्वश्रेष्ठ निर्णय जर कुणाचा असेल तर भगवान कृष्णाचा, कारण तो चतुर तरी चतुरा राव, देव चतुर, देव चतुर, त्याला काय कळत नाही। अर्जुनाने देवाकडे बघितलं आणि भगवान कृष्णाला विनंती केली, देवा आता तुम्ही सांगा काय करू। देवाने फार सुंदर निर्णय दिला, ब्रह्म बंधूर्ण हंतव्य आतताये वधारहन मयैव भयमाम्नातं परिपाय हनुशासनम। अर्जुना हा बाल हत्यारा आहे म्हणून याला सोडायला नको आणि हा ब्राह्मण पुत्र आहे म्हणून याला मारायला नको, मग काय करू? या दोन्हीच्या मधला मार्ग तुला सांगतो। एखाद्या मानी माणसाला अपमानित करून सोडणं हा मृत्यूदंडापेक्षा कमी दंड ठरत नाही। त्याच्या मस्तिष्कामध्ये असणारा जो ब्रह्मतेजाचा मणी आहे तो ओढून घे, अर्धी दाढी अर्धी मिशी काळभर सभेतून त्याला लाथ मारून ढकलून दे। अपमानित जीवन सुद्धा मृत्यूच्या तोलामोलाच आहे। अर्जुनाने तसंच केलं, भरसभेमधून त्याचा ब्रह्मतेजाचा मस्तिष्कातला मणी ओढून घेतला, लात मारली, अर्धी दाढी अर्धी मिशी केली, ढकलून दिलं। अश्वत्थामा एकांतामध्ये आला, विचार करतो, अरे माझा अपमान केला, द्रोणाचार्यांचा पुत्र मी, माझा अपमान असा काही दंड देईल की पांडवांच्या वंशामध्ये पाणी पाजणार कोणी शिल्लक राहणार नाही, काय करावं? पण विचार करतो, अरे पांडवांच्या वंशामध्ये आता आहेच कोण? 5 पांडव आहेत ते मरतील, द्रौपदीचे 5 पुत्र होते ते मी मारून टाकले, पण ट्यूब लागली, अरे एक आहे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि त्याची पत्नी उत्तरा, ती गर्भवती असेल, आपण जर तिला मारलं, तिच्या गर्भाला जर मारलं तर पांडवांचा वंशच संपला, पाणी पाजणार कोणी शिल्लक राहणार नाही, त्याला मारून टाकावं। बसल्या ठिकाणी अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र चालवलं आणि ब्रह्मास्त्र ज्या वेळेला त्या उत्तरेकडे येऊ लागलेलं अभिमन्यूची पत्नी उत्तरा ज्या वेळेला तिला चाहूल लागली, परमात्म्याचा धावा करते, हे केशव अरे मी मरेल याचं मला दुःख नाहीये देवा, पण माझ्या उदरामध्ये असणारा जो बालक आहे, गर्भामध्ये असणारा जो बाळ आहे, हा पांडवांचा वंश आहे, त्याचं रक्षण करा। परमात्म्याने सूक्ष्म रूप धारण केलं, उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला, ब्रह्मास्त्र येणार होतं, सुदर्शन चक्र गर्भामध्ये फिरवलं आणि त्या सुदर्शन चक्राने आतमध्ये असणाऱ्या बाळाचं रक्षण केलं। सुतांनी ज्या वेळेला हा प्रसंग सांगितला, शौनकादि ऋषींना विचारलं, काय ऋषींनो कसं वाटलं? शौनकादि ऋषी म्हणायला लागले, महाराज आश्चर्य, सूची म्हणतात, अरे आश्चर्य याच्यात नाही, आश्चर्य तर याच्यामध्ये आहे ऋषींनो, ज्या बाळाने अजून जन्मच घेतला नाही, उदरामध्ये असताना ज्याने परमात्म्याचं दर्शन केलं तो किती भाग्यवान असेल।
कालांतरानं हाच परीक्षित म्हणून जन्माला येतो। ज्या वेळा त्या गर्भाचं रक्षण केलं, कुंती माता भगवंताची स्तुती करते। हे केशव, नमस्ते पुरुषं पाद्यं ईश्वरं प्रकृते परं अलक्षं सर्वभूतानां अन्तर्बहिरवस्थितं यथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थं कथं पश्येमहि स्त्रियः। कुंती माता परमात्म्याची स्तुती गाते आहे। हे परमात्मा, आपण पुराण पुरुष आहात। नमस्ते पुरुषम त्वाद्यम, आपण या विश्वाचे मालक आहात। अरे, आपण निर्गुण अवस्थेतून सगुण साकार रूप धारण करून कृष्ण रूपाने मृत्यूलोकामध्ये अवतरित झालेला। मोठमोठ्या मुनीजनांनी तुमचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला समजू शकले नाही। आणि मी तरी सर्वसामान्य स्त्री आहे। तुम्ही आमच्या पांडवांच्या कुळाचं रक्षण केलं प्रभू, कोणत्या शब्दामध्ये तुमचं महिमा वर्णन करावा। भगवंतांनी सांगितलं, आत्या आणि मी देव ईश्वर काय बोलता? कोणतीने सांगितलं, हो हो देवा, तुम्ही तर प्रत्यक्ष ब्रह्म आहे, तुम्ही तर परमात्मा आहे। भगवंतांनी सांगितलं, बघा आत्या, मी तुमचा भाच आहे, वसुदेवाची बहीण तुम्ही आणि वसुदेवांचा पुत्र मी तुमचा भाचा, आणि कशाचा देव, कशाचा ईश्वर? नाही नाही देवा, तर आपण पुराण पुरुष आहात, आपण तर प्रत्यक्ष ब्रह्म आहे। भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे, मानलं की मी ब्रह्म आहे, मानलं की मी परमात्मा आहे। परमात्म्याकडे संपूर्ण जग मागत असत। आत्या बोला, काय देऊ? आज मला तुम्ही परमात्मा भगवान बोललेत, मी देण्यासाठी समर्थ आहे, मागा काय देऊ? कुंती मातेने सांगितलं, नाही नाही देवा, मला काही नकोय। नाही, आज तर तुम्हाला मागावं लागेल। अरे, संपूर्ण जग देवाकडे मागत, आज मला तुम्ही देव ईश्वर म्हटलं ना, मानलं मी देव आहे, मानलं मी ईश्वर आहे, आज तुम्हाला काहीतरी मागावं लागेल। कुंती मात्या मागण्यासाठी प्रवृत्त होत नाही। पाचही पांडवांना देवाने विचारलं, सांगा तुम्ही मागा काय मागायचं ते। धर्मराजाकडे बघितलं आणि सांगितलं, दादा, आज माझ्या कुंती आत्यांनी प्रथमतः मला भगवान बोललेत, संपूर्ण जग देवाकडे मागतं ना, आज तुम्ही मागा काय पाहिजे ते। धर्मराजाने सांगितलं, देवा, तुमच्यासारख्या परमात्म्याची संगत आमच्या जीवनात आहे, दुसरं काय नाही, तुम्हाला मागावं लागेल आज। धर्मराजाने सांगितलं, माझ्या जीवनात मी सत्याला कधी धर्माला कधी सोडता कामा नाही, एवढा आशीर्वाद असू द्या। भगवान म्हटले, तथा असतो। भीमाला विचारलं, देव अर्जुन, भीमा तुला काय हवंय? भीमाने देवाला सांगितलं, देवा, द्यायचं असेल तर एक काम करा, आयुष्यात तुमचा विसर कधी पडता कामा नाही, एवढी कृपा दृष्टी आमच्यावरती ठेवा। तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तरी। भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाकडे बघितलं, अर्जुना तुझी बारी आहे, बोल तुला काय हवंय? अर्जुनाने सांगितलं, देवा, शिष्यस्ते हम शादी मामतम प्रपन्न, तुम्ही माझे गुरु, मी तुमचा शिष्य, हा संबंध आपला कायम असावा, एवढी कृपा दृष्टी ठेवा। भगवान म्हटले, तथास्तु। भगवंताची दृष्टी गेली नकुल सहदेवाकडे, विचारलं, सांगा तुम्हाला काय हवंय? नकुल सहदेवाने सांगितलं, हे परमात्मा, आमच्या तिन्ही भावांची सेवा आम्हा दोघांना घडत राहावी, एवढा आशीर्वाद द्या। पाचही पांडवांनी लौकिकातलं संसारातलं देवाला मागितलं नाही, हे आश्चर्य आहे। पांडव मागत नव्हते म्हणून परमात्मा त्यांचं ठिकाणी वास्तव्य करतो। द्वारकेचा राणा पांडवा घरी। पांडवांनी आयुष्यभर देवाची संगती केली, पण लौकिकातलं देवाला कधी मागितलं नाही, देऊ शकत नव्हता,
साक्षात ब्रह्म ज्यांच्या ठिकाणी वास्तव्य करत होत. मागितलं नाही म्हणून परमात्म्याच्या सानिध्यामध्ये पांडव आहेत. कधी मागितलं नाही. आणि मग वेळ आली द्रौपदीची. विचारलं, द्रौपदी सांग तुला काय हवंय. द्रौपदीने सांगितलं, हे परमात्मा, माझ्या अंतःकरणामध्ये तुमच्याबद्दल असणारा सखा भाव कायम असावा, आशीर्वाद द्या. सुभद्रेला बघितलं, विचारलं, सुभद्रा तुला काय हवंय. सुभद्रेने सांगितलं, हे परमात्मा, माझा मनरूपी राजहंस तुमच्या चरणी सदैव राहावा एवढी कृपा दृष्टी माझ्यावरती ठेवा. कृष्णत्वदीय पदपंकज पंजरांते आत्तैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समयिक भवात पित्तै कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. भगवंतांनी सर्वांना आशीर्वाद दिला. नंतर लक्ष गेलं कुंती मातेकडे. कुंतीकडे बघितलं आणि सांगितलं, आत्याच सर्वांनी मागून झालं, तुमची वेळ अजून गेलेली नाही, बोला काय देव. कुंती म्हणायला लागली, नाही नाही देवा, मला काही नकोय. नाही, तुम्हाला मागावं लागेल. आज तुम्ही मला ईश्वर म्हटलं, भगवान म्हटलं आणि संपूर्ण जग भगवंताकडे मागतं आणि भगवंत देतात. आज तुम्हाला मागावं लागेल. कुंती मातेच्या नेत्रातून पाणी आलं आणि परमात्माला सांगितलं, ठीक आहे देवा, तुम्हाला जर देण्याची एवढी जर जिज्ञासा असेल, उत्कंठा लागली असेल, तर एक काम करा. विपद संतो न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनं यस्या पुनर्भवदर्शनम. हे परमात्मा, देण्याची जर एवढी जिज्ञासा तुमच्या अंतकरणामध्ये आहे, तर माझ्या जीवनामध्ये दुःखावर दुःख, दुःखावर दुःख सतत येत राहू एवढा आशीर्वाद द्या. जगातला कोण असा माणूस आहे देवाला दुःख मागतो. या जगाच्या इतिहासामध्ये एकच व्यक्ती होऊन गेली, एकच पात्र होऊन गेलं ज्याने देवाला दुःख मागितलं. आणि मला सांगा, जगात कोण माणूस आहे की ज्याला दुःखाची गरज आहे. बर, मागायची गरज काय, ऑलरेडी आपण दुःखीच आहोत. कोण सुखी आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तोची शोधोनी पाहे. अरे लहानस पोरग जरी मंदिरात गेलं तर देवाच्या पाया पडत, देवाला म्हणत, दे बापा सुखी ठेव. ज्याला 100 कोसायचा सवाद नाही, लहान पोराला कळते काय गरज आहे देवाला दुःख मागायची. ऑलरेडी दुःखी आहोत आपण. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनविन रहत उदास, सारे सारे सब दुखी सुखी हरि के दास. सर्व दुखी आहे. ज्याचं लग्न नाही झालं ते दुःखीच आहे, ज्याचं झालं ते डबल दुखी आहे. लग्न होत नाही म्हणून दुःख, आणि लग्न झाल्यावर तर विचारूच नका, या नाते आना त्याना, ह्या ना ह्या नाते आना. म्हातारपणी म्हाताऱ्या माणसाच्या माना पाहिला का, काय हालतात तुम्ही, नाही पाहिल्या का, पास जा. म्हातारीची मान हलते ती अशी, म्हातारीची हलते ती अशी. काय चमत्कार आहे माहिती नाही बाबा, याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला. म्हातारी म्हणते ह्या ना त्या ना, म्हातारे म्हणते नाही पुढच्या डोको पुढच्या डोको. काय चमत्कार आहे माहिती नाही बाबा, ना हलते ती अशी. हा, सर्व दुःखी आहे. ज्याला पोरग नाही ते दुखी, ज्याला एक पोरग ते दुखी, ज्याला दोन, ज्याला 12 डझन भर ते दुखीच आहे. अनुभव सगळ्यांचा घ्या, सर्वांचा इंटरव्ह्यू घ्या तुम्ही. ज्याला पोरग नाही त्याला विचारा, बरे आजकाल मुलाबाळाचं काही खरं नसतं, तुमच्या जीवनात पुत्र प्राप्ती नाही, तुमचं बरं आहे. कसलं बरं महाराज, अहो कुबेराला लाजवल एवढं ऐश्वर देवाने दिलंय, पण काय करता, खायलाच कोणी नाही ना, ते दुखी. ज्याला एक पोरग आहे त्याला विचारा, बरे बाबा मुलाबाळाचं काही खरं नसतं, एकुलता एक पोरगा तुझ्या जीवनात आहे, बरे तुम तर कसलं बरं महाराज, एका डोळ्याचं नाही का पोराचं कुठं खरं असतं का, ते दुखी. ज्याला दोन पोर आहे त्याला विचारा, हम दो हमारे दो, तुझं बरं आहे, कसलं बरं. एक पोरग अमेरिकेत एक इंग्लंड मध्ये, मेलं तर जागेवर खाना द्यायलाच कोणी नाही, ते दुखी. आणि तुम्हाला सांगू, एकाला 12 पोर होते, 12 12 म्हणजे किती झाले,
एक डझन सगळ्यांचे लग्न झाले, सगळे क्लास वन ऑफिसर, सगळे चांगल्या नोकरीला लागलेले, 12 पोरांच्या 12 बायका, एवढं असूनही ते म्हातारा हाताना भाकरे थापून राहिलं होतं. रस्त्यानं शेजारचं म्हातारं चाललं, त्यानं डोकावून पाहिलं, हे म्हातारा हाताना भाकरे थापताना पाहिलं, ते म्हातारं आतमध्ये गेलं, याला विचारलं, अहो संपतराव, स्वयंपाकाचे पाहिजे तुमच्याकडे म्हातारी कुठे गेली? त्यानं सांगितलं, म्हातारी मोठ्या सुनाच्या बाळकपणाला गेली म्हणे मुंबईला. म्हणजे महिना दीड महिन्यात स्वयंपाकाची पाळी आता तुमच्याच कडे असणार? म्हातारा म्हणला, महिना दीड महिना नाही, 12 महिने मिस करतो म्हणे. म्हणलं कस काय? अहो पहिल्या सुनाचं बाळकपण संपलं का दुसरीवर नंबर येते, म्हातारी तिकडे जाते. दुसरीच संपलं की तिसरीचा नंबर येतो, म्हातारी तिकडे जाते. करता करता 12 झाल्या का परत पहिल्यापासून फेर चालवतो, 12 महिने म्हातारी घरी येत नाही. सांगा कोण सुखियाचं का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया को प्रजा दुखिया, तपस्वी को दुख दुनारे, कहत कबीरा ओ नहीं दुखिया, जिने मन को जिता रे. या जगात सगळा सुखी आमचे वैष्णव आहेत, या जगात सर्व सुखी महात्मा आहे. न चंद्रस्य सुखम किंचित, न सुखम चक्रवर्ती नहा, सुखम अस्ति विरक्तेषु मुनि एकांत जीविनः. इंद्राला सुद्धा सुख नाही, चक्रवर्ती राजा असेल तरी सुख नाही. सुखम अस्ति विरक्तेषु, जो विरक्त आहे, ज्याने मनाला जिंकलेलं आहे. आणि आश्चर्य काय माहितीये का? आपल्या सर्वांमध्ये एक घोटाळा होतो. काय घोटाळा? दुसऱ्याचे प्रपंच पाहताना माणसाला बरे दिसतात. कोणी म्हटलं का, राम राम पाटील तुमचंच बरंय बा, म्हणता का नाही तुम्ही? हे म्हणायला बरंय, त्याचं कुठं दुखत तुम्हाला काय माहिती? एका माणसानं बूट आणला मुंबईवरून, 2000 रुपयाचा पायात घातला, गावात फिरायला लागला, लोकांना नवल वाटायचं. लोक म्हणायचे, गणपतराव काय बूट आहे राव, काय चमक मारतो राव, काय बूट आहे राव, काय चमक मारतो राव. कितीला आणला? 2000 रुपया. काय बूट आहे हो? झालं, बूट घातला, गावात फिरला फिरला, आणि दुसऱ्या दिवशी कोणाडत नेऊन जो नेऊन ठेवला, घातलाच नाही, अरमाने पायाने फिरायला लागला. आणि मग दुसऱ्या दिवशी लोक त्याला विचारायचे, अरे काल तर नवीन बूट घेतला होता म्हणे ना, आज का बरं अरमाने पायाने फिरायला लागला रे? त्यानं जे उत्तर दिलं ना ते फार महत्वाचं. तो म्हणला, काय
बूट लांबून पाहताना चांगला तुम्हाला दिसतो पण आतून कुठं डसतो हे माझं मलाच माहिती आहे. सेम कंडिशन.